नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सचिन वाजे प्रकरणानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं असल्याचं पाहायला मिळत आहे या प्रकरणावरून भाजप सह मनसे रिपाई वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ने ठाकरे सरकारला घेरला आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी आता विरोधी पक्षाकडून जोर धरू लागली आहे अशा आता अनिल देशमुख यांची गच्चंती होऊन ग्रह गृहमंत्रीपदी दिलीपराव वळसे पाटील यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं ला जात आहे परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सरकार शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी भूमिका मांडली आहे अनिल देशमुख यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप झालेले आहेत याबाबत अनिल देशमुख यांची बाजू देखील जाणून घेतली पाहिजे त्यांच्या राजीनाम्याबाबत आम्ही सर्वांशी बोलून निर्णय घेऊ याबाबत निर्णय हा उद्या होईल असं देखील यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर याबाबतचा अंतिम निर्णय सोय सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील असं सूचक विधान यावेळी शरद पवार यांनी केलं आहे त्यामुळे निश्चितपणे गृहमंत्री अनिल देशमुख यांची उचलबांगडी होणार असून या जागी आता दिलीपराव वळसे पाटील यांना गृहमंत्रीपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे याबद्दल कोणत्याही पक्षाने या अधिकृत घोषणा केली नसली तरी देखील मात्र दिलीपराव वळसे पाटील यांच्या संपूर्ण कार्यकर्दी लक्षात घेतात त्यांनाच गृहमंत्रीपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे तर मित्रांनो दिलीपराव वळसे पाटील यांना पद दिलं पाहिजे की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका